नमस्कार, मी वनिता. वनिता कशी मी तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज मी तुम्हाला बटाट्यांची भाजी करून दाखवणार आहे, ती पण एक वेगळ्या पद्धतीमध्ये. चला तर मग आपण सुरुवात करूयात. हे बघा, मी चार बटाटे शिजवून घेतलेत आणि शिजवताना बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यात मी मीठ टाकून ते बटाटे शिजवून घेतलेत. मीठ टाकलं ना की आपले बटाट्यांना चिरा पडत नाहीत, म्हणजे उकळत नाहीत बटाटे आपल्या जीवात. त्याच्यामुळे तुम्ही असंच बटाटे उकडत जा भाजीसाठी. बघा, एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे मी, चार मिरच्या. मी असे तुकडे केलेत कारण दाखवते तुम्हाला मी. आणि कोथिंबीर, इकडे हळद, मोहरे आणि जिरे आणि मीठ. चला तर आपण आता फोडणीची तयारी करूयात. हे बघा, मी तेल टाकले एक पळी. त्यात आपण मोहरी टाकून घेऊयात. मोहरी तडतडली की जिरे टाकूयात. तुम्हाला कढीपत्ता हिंग टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. कांदा टाकला, मी कांदा पण ब्राउन करून घेणार आहे. हे बघा, मी ते हळद टाकली आणि ते काळी चटणी. आपण एक मिनटं चांगलं भाजून घेऊयात. कांदा मी चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलं आहे, चांगला खरपूस भाजून घेतलं. म्हणजे तुम्हाला कसा हवा आहे तसा भाजून घ्या. थोडासा भाजा तुम्हाला कसा आवडतं आहे, म्हणजे थोडंसं काय 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 त्यांना, म्हणजे जास्त भाजलेलं आवडतं, काय कायांना थोडंसंच भाजलेलं आवडतं आहे. तुमच्या आवडीवरती कसाही भाजू शकता तुम्ही. हे बघा, चटणी पण भाजली. आता आपण बटाटे परतून घेऊयात. हा चटणीचा जो बटाटा केला ना मी, तो खूप छान लागतो. आणि त्याच्यात हळद पण टाकायची आणि चटणी टाकायची, मस्त लागतो. मिरची तुम्हाला नसली टाकायची तर टाकू नका, पण मला थोडीशी जरा थोडीशी नॉर्मल चवीण्यासाठी मी मिरची टाकतेच. तुम्ही नेहमी बघा, मी जेवढे पदार्थ मी काळे की काळे चटणींचे बनवले त्याच्यात मी थोडी तरी का होईना पण मिरची टाकते, कारण मला आवडते. कारण माझ्याकडे असंच बटाटा आमच्या घरात सगळ्यांना खूप जास्त आवडतो. हिरव्या मिरच्यांचा आवडत नाही, नुसतं हिरव्या मिरच्यांचा केलेला. त्याच्यामुळे मला आवडतो हिरव्या मिरच्यांचा, पण जास्त करून हात म्हणलं तरी चालेल. त्याच्यामुळे चला तर आपण त्यात मीठ आणि शेंगदाण्याचं कोट टाकून देऊयात. हे बघा, चवीपुरतं मीठ आणि ह्याच्यात तुम्ही हिंग पण, जेव्हा आपण तेल टाकतो ना कांदा सगळं मसाला भाजून होतो ना, त्या तेव्हा तुम्ही हिंग टाका, त्याने पण खूप मस्त चव येते. मस्त दिसतोय बटाटा. ह्याच्यात थोडंसं कूट टाकूयात. तुम्हाला नसेल टाकायचं तर काही हरकत नाही, तुमच्या आवडीने टाकायचं टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही नाही हरकत. मस्त आपला बटाटा परतून झालेला आहे आणि मस्त मुलांच्या डब्यासाठी तर एक नंबर झटपट होणारी रेसिपी आहे. आणि लास्ट पावभाजी मसाला, भरपूर पावभाजी मसाला टाकायचा कारण मी खूप छान चव येते. आणि तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही बिर्याणी मसालाही टाकू शकता. आता तुम्ही एक मिनटं मस्तपैकी परतून घेऊयात. तुम्हाला पावभाजीच्या ऐवजी
आणि बिर्याणीच्या ऐवजी तुम्ही मॅगी मसाला जर टाकला ना तर प्रतिम भाजी होते. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ती भाजी कशी झाली ती. आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊयात. हे बघा कोथिंबीर मी टाकून घेतली. तुमच्याकडे कोथिंबीर नसेल नसेल मिळाली तर काही हरकत नाही, धना पावडर एक चम्मच टाका. छान त्याने चव येते कोथिंबीरीची. आपले बटाटा तयार आहे. चला तर मग आवडले असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. आपला बटाटा तयार आहे. त्या तर मग माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.